शिवक्षेत्रपतींचा हृदयावर होतो, तो हृदय वसवण्याच्यामध्ये शाहूराजांचा हात होता आणि शाहूराजांनी वसवलेला तो पुतळा त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराज म्हणजे थोरले महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी नसेल कुणी त्या ठिकाणी येत असत आणि कालच्या कार्यक्रमाला नारोजी राजे आणि शाहू महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाही विलंब झाला तो कार्यक्रम आम्ही विकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोल्हापूर असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमावर त्यांची माझी भेट होऊ शकली नाही तर आज आल्यावर कथा क्षणात त्यांना जाऊन भेटायचं आणि काल आपण येऊ शकला नाही पण सुभाष त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे शाहू महाराज आणि त्यामुळे तुमच्या संस्थेत काम चांगले चाललेलं आहे आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असता पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही भेट झाली नाही आणि आज कोल्हापूरला आलो आहे तर आपल्याला भेटून जावं या हेतून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे खर तर असं झाली कसं आपण स्पष्ट केलं साहेब कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे आमच्याचं कारण नाही काय कस कुठं आले पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात सुरू महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती पहिला खासदार व्हावा मी इतक्या वर्ष येतोय तरी माझ्या कानावर कुणी घातलं नाही पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकट्याला अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांची किंवा माझ्याही सहकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला असं असेल असं कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकाभा भोसले एक उपयुक्तांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती भटक्या विमुक्त जातीचा त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकाभाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही वेळ थांबायला लागलं याचा अर्थ हा आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवतात आम्हा लोकांच्या भेटीपेक्षा या उपेक्षित समाजात काम करणारा व्यंकप्पा त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाही राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर पाहिले नाही सामुदायिक अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापूरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलं नाही पण व्यक्तिसमाला अतिशय आनंद होईल आरक्षण आम्हा लोकांचं सहकार होत
त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवलला गेला. नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारले. यावेळेला तोच राहत आहे. तसंचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक वर्षाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. यापूर्वीचे कोर्टांचे निकाल हे अनुकूल नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल? कारण चर्चा सुरू आहे, कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल, कधीपर्यंत त्याला पूर्णविराम मिळेल? कारण 10 तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची. नाही, असं कसं झालंय, 48 जागा आहेत. 48 जागामध्ये 39 जागेपर्यंत आमच्यात एक होत आहे. 1-5-6 जागा शिल्लक आहेत. आमची भेट होऊ शकली नाही. मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील. आणि 2-4 जागा याच्यावर जर एकवत झालं नाही तर आम्ही जर मी स्वतः चर्चेत नसतो, तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्या 2-3 जागा जिथे एक वर्षाचा नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन शिवसेनेला 10 आणि 6 राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. अंतर्गत पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे 45+400+ वगैरे, त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतं का? मला थोडं त्यांच्याकडनं कमतरताशी अर्जविनोले 1 जागा 488 आहेत ना किती? नाही, 542 आहेत आणि त्या 42 म्हणजे महाराष्ट्राचे 48 आहेत. त्यामुळे ते 40 किंवा 400 हे सांगतात ते कमी सांगतात. ते त्यांनी खरं 48 सांगायला हवे होते. आणि देशातल्या 19 जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार आहोत असं सांगायला हवं. त्यामुळे इथं खुदं त्यांनी 11 सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्ला. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील प्राणपणाला लावून लढत आहेत, त्याची फसवणूक पुन्हा एकदा झाली. साहेब, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. असं आहे की त्यांचं आता पाहिलं की उद्या चला त्यांनी बैठक बोलवली. उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं म्हणलेलं आणि त्यामुळे एका सेन्सिटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्याच्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं वाटतं आज त्याच्या बोलणं योग्य नाही. आणि म्हणून एक दिवस मी थांबेन आणि त्यानंतर म्हणली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.